नमस्कार, मी कोमल ठोसरे। आज मी माझ्या चॅनलवर तुमच्यासाठी बिझनेस आयडिया घेऊन आली आहे। तर आपल्याला बिझनेस करायचा असतो, पण आपल्याला उचित बिझनेस आयडिया नसते आणि पैशांचं जास्त पैसे नसल्यामुळे आपल्याला बिझनेस करता येत नाही। तर आज मी माझ्या चॅनलवर तुमच्यासाठी छान बिझनेस आयडिया घेऊन आली आहे का तुम्ही कमी पैशात बिझनेस कसा तुम्ही चालू करू शकतात आणि बिझनेस कसा वाढू शकता, आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवेल। इनफॅक्ट ही आयडिया आहे सूरतचे अजमेरा फॅशनचे फाउंडर श्री अजय अजमेरा यांची। त्यांच्या आयडियाजने आज भरपूर लोक सक्सेसफुल बिझनेसमॅन झाले आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिझनेस कसा सुरू करायचा, प्रॉफिट कसं मिळवायचं, माल कुठून घ्यायचा, कसा विकायचा, परत आपल्याला पैसे किती लागणार आहेत, हे सगळं मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे प्रश्न उत्तराद्वारे मी तुम्हाला सगळं समजून सांगेन। प्रश्न पहिला, बिझनेस करणं खूप कठीण काम आहे, जास्त शिकलो नाही आणि पैसे पण कमी आहेत, तर बिझनेस कसा करू शकतो? कुठल्याही कामाची सुरुवात अगोदर ही छोट्या छोट्या गोष्टींपासूनच होते आणि नंतरच तुम्ही ती उंचावर घेऊन जातात। समजा उदाहरण देण्याचं झालं तर आपल्याला एखाद्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे, तर आपण डायरेक्ट ती बिल्डिंगमध्ये वरती नाही जाणार, तर अगोदर आपण पहिलाच जिना चढणार। तसं बिझनेसचं पण असंच आहे, तुम्हाला हळूहळू त्याच्यामध्ये सक्सेस मिळणार आणि नंतर सक्सेस झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉफिट मिळेल आणि याचं रूपांतर तुमचं हजारो लाखो रुपयांमध्ये होईल। आणि आपल्याला दुसरा प्रश्न पडलेला असतो, आपल्याला साड्यांचा बिझनेस करण्यासाठी काय करावे लागेल? तर इथे साडी बिझनेस म्हणजे की तुम्ही एखाद्या साडी होलसेलर कडून माल घेतात आणि तो रिटेलमध्ये विकतात। तर साडी बिझनेस करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे जसं सांगण्याचं झालं तर कमीत कमी किमतीत माल घ्या, प्रोडक्टची क्वालिटी आणि डिझाईनवरती लक्ष द्या आणि उचित मार्जिनने माल ग्राहकाला विका। प्रश्न तिसरा, तर या गोष्टींची काळजी घेऊन आपण माल कोणाकडनं घेऊ शकतो? तर यामध्ये मला असं सांगायचं आहे, तर यासाठी भारतामध्ये सूरत हे सर्वात बेस्ट आहे। सूरत हे भारताचे सर्वात मोठे टेक्सटाईल्स मार्केट आहे, तर इथे तुम्हाला प्रत्येक रेंजमध्ये क्वालिटी आणि हव्या तेवढ्या प्रमाणात मिळेल। जर तुम्ही नवीन व्यापार करत आहात किंवा आपल्या साडी बिझनेसला मोठा करायचा आहे तर अजमेरा फॅशनला जॉईन करू शकता। प्रश्न चौथा, साडी किंवा बाकीचे लेडीज वेअरसाठी दुकानाची गरज आहे का? तर अजिबात असं नाहीये, तुम्ही हे काम घर बसल्या सुद्धा करू शकता। अजमेरा फॅशन सोबत भरपूर लोकांनी हे काम घरात राहूनच सुरू केले आणि नंतर सक्सेसफुल झाल्याच्या नंतर त्यांनी स्वतःचे दुकान टाकले आहे आणि तुम्ही काही मुलं मुली कमिशनवर म्हणजे कामाला ठेवू शकता। प्रश्न पाचवा, पण मी किंवा माझ्या फॅमिलीमध्ये कोणी अगोदर बिझनेस नाही केला तर मी करू शकेल का? यासाठी काही वर्क एक्सपिरियन्सची गरज नाही का? तर यामध्ये तुम्हाला कोणत्याही एक्सपिरियन्सची गरज नाहीये, फक्त तुम्हाला पैसा मोजता आला पाहिजे आणि पैसे कमवण्याची जिद्द असली पाहिजे। प्रश्न सहावा, कपड्यांची गोष्ट आली तर त्यात हजारो वस्तू असतात, तर आपण कुठल्या प्रकारच्या कपड्यांपासून सुरुवात केली पाहिजे? तर मला असं वाटतं पर्सनली लेडीज म्हणून की मी म्हणेल की साडी बिझनेस हा बाकी कपडा बिझनेसपेक्षा सोपा आहे आणि लेडीजला जास्त अट्रॅक्ट करतो। एक तर साड्यांची डिमांड खूप असते, जसे लग्न समारंभ, देणं घेणं, आणि खूप कमी पैशात चांगला माल ठेवू शकता आणि रेडीमेड असल्यामुळे या मालाला फक्त योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं आहे। प्रश्न सातवा, जर मला साडी बिझनेस करायचा असेल तर किती पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात? सुरुवात तुम्ही 1000 पासून करू शकता। तुम्ही स्वतः सुरतला जाऊ शकता आणि तिकडनं तुम्ही साड्या आणू शकता आणि त्या साड्या तुम्ही तुमच्या गावात आणि शहरात विकू शकता। जर तुम्हाला सुरतला जायचं नसेल किंवा त्या सुरतला जाऊन तुम्हाला त्या साड्या स्वतःला आणायच्या नसेल तर अशा वेळेस तुम्ही 25,000 ऑर्डर देऊ शकतात आणि ती ऑर्डर तुम्हाला घरपोच मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला 25,000 ऑर्डर द्यावा लागेल आणि अशा पद्धतीने तुम्ही माल विकू शकता। प्रश्न आठवा, आम्हाला सुरतला येऊनच माल घ्यावा लागेल की घर बसल्या सुद्धा ऑर्डर करू शकतो? तर अजमेरा फॅशनबद्दल बोलणं झालं तर ते तुम्हाला कॅटलॉग आणि रेटलिस्ट व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकता आणि तुम्ही ऑर्डर देऊ शकता। तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा साड्या बघू शकता। प्रश्न नववा, सुरतमध्ये भरपूर दुकाने आहेत आणि काय फ्रॉड पण आहेत, तर आम्ही मालासाठी योग्य दुकान कसं शोधायचं? तर या बाबतीत मला सांगायचं झालं तर अजमेरा फॅशन हे त्यांच्या क्वालिटी प्रोडक्ट्स आणि इमानदारीमुळे ओळखलं जातं आणि नुकतंच त्यांना ऍक्ट्रेस जीना तमनकडून प्रगती एक्सलन्स बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट सारीचं अवॉर्ड भेटलं आहे। प्रश्न दहावा, अजमेरा फॅशन शॉपपर्यंत कसं पोहोचायचं? तर तुम्ही बघू शकता, स्क्रीनवर डिटेल ऍड्रेस आहे, तुम्ही त्यांना व्हॉट्सअपद्वारे सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता। तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्यांना ईमेल करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला डिटेल्स मिळेल। प्रश्न अकरा, तिकडे येऊन माल घेणे आणि फोनवर ऑर्डर केलं तर रेटमध्ये काही फरक पडतो का? तर असं नाहीये, रेट फिक्स आहे आणि तिथे तुम्ही कुठल्याही प्रकारे ऑर्डर देऊ शकता। प्रश्न बारावा, बिना GST रजिस्ट्रेशनने सुद्धा माल घेऊ शकतो का? तुम्ही बिना GST द्वारे सुद्धा माल घेऊ शकतात, पण ट्रान्झॅक्शन लिमिट हे 20 लॅक्स आहे, पण तुमचं ट्रान्झॅक्शन लिमिट हे 20 लॅक्सपेक्षा जास्त आहे तर त्याला GST लागेल। प्रश्न तेरावा,
आपण आपल्या स्वतःच्या डिझाईन्स पण ऑर्डर करू शकतो का? हो, तुम्ही करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला मिनिमम 500 प्रोडक्ट्स ऑर्डर करावे लागतील. प्रश्न 14, साड्यांच्या बिझनेसमध्ये किती नफा कमवू शकता? जर तुम्ही कुठल्या चांगल्या शोरूममध्ये साडी विकत आहात तर माल डबल रेटमध्ये विकला जातो, पण जर तुम्ही घर बसल्या बिझनेस करत आहात तर तुम्ही 25-30% नफा कमवू शकता. जसे 100 रुपयाच्या साडीमागे 25-30 रुपये कमवू शकता. सक्सेसफुल होण्यासाठी काय टिप्स? तर बिझनेसमध्ये 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. परिस्थितीचं कोणतंही कारण घेऊन तुम्ही रडलं नाही पाहिजे. बिझनेसमध्ये शत्रू आणि मित्र हे तुम्ही स्वतःच असता. जर तुम्हाला बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे तर ऍडवाईस अशा व्यक्तीकडनं घ्या जी व्यक्ती सक्सेसफुल आहे, तर नक्कीच तुमचा बिझनेस सक्सेसफुल होईल.